हा विकास आघाडी सरकार नाही आहे, हे लबाड आहे, लबाड लबाड आहे। हे पवार साहेबांचं सरकार आहे, तुमच्या बापाच्याने पण पडणार नाही। आम्ही नेहमी म्हणायचो महाराष्ट्रात लोकशाही आहे, लोकशाही आहे, लोकशाही आहे, पण आता लोकशाहीच्या ऐवजी लोकशाही चालू। हे खरं आहे की केवळ एका मतदारसंघाची पोटनिवडणूक आहे, पण जरी एका मतदारसंघाची पोटनिवडणूक असली तरी जनतेला या पोटनिवडणुकीतनं ही संधी मिळाली आहे की राज्य सरकारचा जो गैरकारभार आहे, राज्य सरकारचा अनाचार, अत्याचार, दुराचार, भ्रष्टाचार हा सगळा चव्हाट्यावर आणून आणि त्याच्या विरुद्ध आपली नापसंती मतदानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला दाखवता येणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की ही निवडणूक एक संधी आहे। लोकहित विरोधी जे सरकार आहे, म्हणजे जेव्हा हे सरकार सत्तेवर आलं तेव्हा याचं नाव होतं महाविकास आघाडी सरकार, पण आता आपल्या लक्षात आलं हे महाविकास आघाडी सरकार नाहीये, हे महावसुली आघाडी सरकार आहे। ज्या प्रकारची वसुली यांनी पोलिसांकडनं, सामान्य माणसाकडनं, शेतकऱ्यांकडनं या ठिकाणी सुरू केली, केवळ तीनही पक्षांचा एकच अजेंडा आहे, जिथे मिळेल तिथे फावड्यानं माल सावरून खा, याशिवाय दुसरा अजेंडाच कुठल्या पक्षाचा नाहीये। कोरोनाच्या महामारीमध्ये ज्या प्रकारे महाराष्ट्राची अवस्था या सरकारच्या काळात आपल्याला पाहायला मिळाली, देशामध्ये सर्वाधिक लोक मेले ते महाराष्ट्रात, देशामध्ये सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात, देशातला कोरोनाचा सर्वात मोठा प्रादुर्भाव महाराष्ट्रात, आणि आता तर गेले 10 दिवस देशामध्ये जेवढे मृत्यू होत आहेत त्यापैकी 50 ते 55% मृत्यू एकट्या महाराष्ट्रात आहेत, आणि देशाच्या 60% जे काही रुग्ण आहेत ते देखील महाराष्ट्रात आहे। ही अवस्था या ठिकाणी महाराष्ट्राची यांनी करून ठेवली। आणि हे सगळं होत असताना आम्ही नेहमी म्हणायचो महाराष्ट्रात लोकशाही आहे, लोकशाही आहे, लोकशाही आहे, पण आता लोकशाहीच्या ऐवजी लोकशाही चालू, म्हणजे लॉकडाऊन, लोकशाही, कधी लॉक करायचं, कधी अनलॉक करायचं, कधी लॉक करायचं, ठीक आहे, तेही आवश्यक असतं, तेही आवश्यक असतं, परंतु ज्यावेळी आपण अशा प्रकारे लॉकडाऊन करतो, लोकांचा रोजगार त्या ठिकाणी जातो, त्यावेळी किमान त्या लोकांना दिलासाकरता 2 रुपये आपल्या तिजोरीतनं दिले पाहिजे, याचं मात्र सरकारला कुठेही भान दिसत नाही। आपल्या आजूबाजूचे छोटे छोटे राज्य बघा, छत्तीसगड सारखं राज्य असेल, मध्य प्रदेश सारखं राज्य असेल, कर्नाटक सारखं राज्य असेल, या प्रत्येक राज्याने आपल्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी मदत केली, शेतकऱ्यांना मदत केली, विजेचं बिल माफ केलं, मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या। कारण सरकार असतं कशा करता, सरकार या करताच असतं की अडचणीत असलेल्या लोकांना मदत केली पाहिजे। आणि सरकार हे आपण मायबाप सरकार म्हणतो, मग मायबापाचं काम काय असतं, आपला पोरगा अडचणीत आहे तर त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे। परंतु हे असं सरकार निघालं की सावकारीपेक्षा जास्त सावकारी या सरकारमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। आणि कोरोनाच्या काळामध्ये एक नवा पैसा तर कोणाला दिला नाही, पण विजेची वसुली मात्र अशा प्रकारे केली ज्या प्रकारे मुघलांच्या काळामध्ये जिझिया कर हा वसूल होत होता, अशा प्रकारे विजेची वसुली या सरकारच्या वतीनं करण्यात आली। आणि तुम्हाला एक सांगतो, आता निवडणुका सुरू आहे म्हणून पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये विजेचे कनेक्शन कापणं बंद केलं, पण तुम्हाला सांगतो 17 तारीख उद्या 18 तारखेपासून तुमचे विजेचे कनेक्शन यांनी कापले नाही तर माझं नावच बदलून टाकतो।
हे लबाड आहेत, लबाड लबाड आहे। तुम्ही बघा, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आम्ही काम बंद पाडल्यानंतर अजित दादांनी उठून सांगितलं, हो शेतकरी अडचणीत आहे आणि म्हणून आम्ही आता शेतकऱ्याचे विजेचे कनेक्शन कापणं बंद करतोय। आणि ज्या दिवशी सभागृह संपलं त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स मध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि सभागृहामध्ये जाता जाता ऊर्जा मंत्र्यांनी घोषित केलं की आम्ही आता ही स्थगिती हटवतोय, म्हणजे त्यांना माहिती होतं विरोधक आक्रमक राहतील म्हणून पहिल्या दिवशी स्थगिती द्यायची आणि शेवटच्या दिवशी स्थगिती उचलायची आणि त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात वीज कनेक्शन कापले, केवळ वीज कनेक्शन शेतकऱ्यांकडून यांनी केली। आणि माझा सवाल हा आहे की या सरकारची नीती आणि नियत काय आहे? बघा, मुंबईमध्ये कोरोनामुळे बिल्डरांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असं सांगून बिल्डरांना जे पैसे भरावे लागतात त्याच्यामध्ये 5000 कोटी रुपयाची सूट या सरकारने दिली। 5000 कोटी रुपयाची सूट कोणाला? ज्यांचे धंदे हजार कोटी रुपयाचे आहेत त्या बिल्डरांना 5000 कोटी रुपयाची सूट सरकारने दिली, कारण त्यांच्याकडनं माल पाणी मिळालं। तुम्ही गरीब शेतकरी, तुम्ही त्यांना काय माल पाणी देणार? तुमच्या खिशातच नाही तर तुम्ही त्यांना काय देणार? तर तुमच्याकडनं मात्र 5000 कोटीची वसुली या ठिकाणी या वसुली सरकारनं केली।